उपरोक्त संदर्भीय विषयांवर विद्यार्थ्यांना तंबाखूच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना तंबाखू मुक्त वातावरण मिळावे यासाठी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने तंबाखू मुक्त वातावरण मिळावे यासाठी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था धोरण 2020 अंतर्गत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. एक, तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्थाचा फलक शैक्षणिक संस्थेच्या आवारात व तंबाखू मुक्त क्षेत्राचा फलक शैक्षणिक संस्थेच्या बाहेर लावावा. हे फलक शाळेच्या प्रमुख ठिकाणी शिक्षणाच्या व स्थानिक भाषेत लावलेली असावी. या फलकावर शैक्षणिक संस्थेने अधिकृत केलेल्या व्यक्तीचे शैक्षणिक संस्था प्रमुख नाव, पदनाम व संपर्क क्रमांक दिलेला असावा. तंबाखू वापरण्याची किंवा खाण्याची किंवा तंबाखूयुक्त पदार्थ सेवन करण्याची जी नशा आहे किंवा जी सवय आहे, ती सवय अतिशय घातक असल्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय वयापासूनच अशा प्रकारच्या पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी, शालेय परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपक्रम घेतले जातात किंवा चळवळ चालवली जाते. त्या अनुषंगानेच आज नाशिक शहरातील सर्व शाळांना त्यांचा शालेय परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी तंबाखूमुक्त शाळा धोरण 2020 राबवण्याबाबत सर्व शाळांना मी लेखी पत्र काढून कळवलेले आहे. या अगोदरच्या ज्या अटी शर्ती होत्या किंवा जे काही सुचवलेलं होतं ते सगळं पुन्हा या पत्राच्याद्वारे रिव्हाइज केलेलं आहे. त्याच्यामध्ये शाळेच्या 100 याडच्या परिसरात तंबाखूयुक्त कोणतेही नशिले वस्तू विकणारं दुकान नसावं किंवा टपरी नसावी. त्यानंतर शाळा आणि शालेय परिसर तंबाखूमुक्त असल्याबाबत फलक शाळेच्या बाहेर लावण्यात यावा. त्या फलकावर मुख्याध्यापकाचं नाव, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा हे विद्यार्थ्यांना ही जबाबदारी देण्यात यावी. ते मॉनिटर नेमावेत, दूत नेमावेत, तंबाखूमुक्त धोरण राबवणारे त्यांची नावं लिहावी आणि त्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या आणि त्याचबरोबर आमची अजूनही अशा अपेक्षा आहे की त्या मुलांनी आपल्या घरी आणि घराच्या आजूबाजूलासुद्धा याबाबत सर्वेक्षण करून त्यांच्या घरात जर त्यांचे वडील किंवा अन्य कोणी व्यक्ती तंबाखूचं सेवन करत असतील, सिगारेट पित असतील, विडी पित असतील, तर ह्या मुलांनी जर मोठ्यांना त्याचे दुष्परिणाम समजून सांगितले तर कदाचित नक्कीच त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून अशा मुलांना, शालेय मुलांना तंबाखूमुक्त धोरण राबविण्यासाठी दूत म्हणून नेमण्याबाबत ही सूचना केलेल्या आहेत की जेणेकरून शाळा तर तंबाखूमुक्त असणारच आहे परंतु मुलांच्याद्वारे समाजसुद्धा तंबाखूमुक्त व्हावा यासाठी आमच्या शाळा आणि आमचे विद्यार्थी काम करणार आहेत. दुसरं, शैक्षणिक संस्थेने आपले कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू निरीक्षक नियुक्त करावेत. आरोग्य व फिटनेस दूतांनाही तंबाखू मॉनिटर म्हणून नियुक्त केले जावे व फलकांवर तंबाखू मॉनिटरची नावे, पदनाम व संपर्क प्रमुख नमूद करावा. तिसरं, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे कोणतेही दुकान शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात नसावे. शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थाच्या वापराचा कोणताही पुरावा असू नये व शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीपासून 100 यार्ड क्षेत्र रेखांकित केलेले असावे. या नियमांचा भंग झाल्यास राष्ट्रीय क्विट लाईन या हेल्पलाईनवर तक्रार करावी व या संदर्भात दंड लावण्याचा अधिकार व त्या शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांना असेल. तुम्ही बघत आहात जनमत मराठी.